आणखी एक महत्वाची अपडेट, तर ठाकरे गटानं मोदींवर पुन्हा एकदा टीका केली आहे. मोदी शेवटी कुबड्यांवर आलेत असं म्हणत ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं मोदींवर निशाणा साधण्यात आलाय. भारतात लोकशाही मारणाऱ्यांचा माज शेवटी उतरवला जातोच अशी टीका ठाकरे गटानं मोदींवर केली आहे. यासह मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील, मात्र गेल्या 10 वर्षात त्यांनी 1000दा जनतेला दिलेली वचनं आणि शपथा मोडल्या त्याचं काय झालं अशी विचारणा सुद्धा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. नेमकं काय या मुखपत्रात म्हटलंय आपण सविस्तर पाहूया. तर भारतात लोकशाही मारणाऱ्यांचा माज शेवटी उतरवला जातोच. भाजपला सत्ता स्थापनेसाठी साधं बहुमत सुद्धा मिळवता आलं नाहीये. एनडीएच्या नावानं भाजपवर कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची वेळ आली आहे. मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील, मात्र गेली 10 वर्ष दिलेली वचनं आणि शपथा मोडल्या त्याचं काय असा सवाल सुद्धा करण्यात आलेला आहे. तिसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या मोदींना कुबड्या घेऊन राष्ट्रपती भवनात जावं लागेल. या नव्या रचनेमध्ये अमित शहांकडे गृह खातं राहील का असाही महत्वाचा प्रश्न ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं विचारण्यात आला.